आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बोरगाव येथील बसव गणेशोत्सव मंडळाकडून या ठिकाणी आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून 111 दाम्पत्याच्या हस्ते श्रींच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. बसव ग्रुप माळीगल्ली येथील पटांगणात या कार्यक्रमाचं आयोजन झालं. बसव ग्रुप नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतो. या प्रसंगी युवा कार्यकर्ते बंडू माळी म्हणाले, समाजामध्ये आज अनेक सामाजिक उपक्रम राबवून बसव ग्रुप सामाजिक बांधिलकी जपत आहे. यावेळी अशोक माळी, देव माळी, आर एस पचंडी, प्रदीप माळी, प्रकाश माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बोरगावहून सुयोग किल्लेदार. वैष्णव नाचती पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा, वर्णावाची जय देव जय देव, जय देव जय देव, जय बाणरंगा रखमाई बल्लभा राईच्या वल्लभारी गोपाशा, आंबे तुझ वाचून कुणपुर विलाशा, नरहर तल्लिंधाला पद पंकजलेशा, जय देवी जय देवी, जय महिषासुरमर्दिनी, दुर्वरी शरवरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी, युगे 28 वीटेवरी उभा, वामंगी रुक्माई जित दिव्य शोभा, कुंडलिका जय देवी ब्रह्मा देवा, गरुड हनुमंत पुढे उभे राहती, जय देव जय देव, जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द ए अनुमना, अखंड सौभाग्य धन्य मुनिजना, जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती ओवाता हरी भव चिंता, जय देव जय देव, सौभाग्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी कळी नाही मात, पराही परतला ऐसी हा कैसा आहेत, जन्म मरणाचा पूर्णा सुमंत, जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, जय देव जय देव, दत्त येऊनिया उभा टाकला, सत्भावे साष्टांग प्रेमात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्मा मरणाचा फेरा चुकविला, जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती ओवाळू तुझ करपूर गौरा, राजाची श्री दत्त ध्यान, जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती ओवाळू तुझ करपूर गौरा, जय देव जय देव, घालील लोटांगन वंदीन चरणन डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगीन आनंद पूजिन पावे ओवाळीन म्हणे नमा, तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधु सखा तुमेव, तुमेव विज्ञान रियंब देव, तुमेव सर्वं मम देव देव, काये न माचा मनसेंद्रिये वा बुद्धात्मदा वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परास्तये नारायणाय समर्पयामि, अजितं केशवं राम नारायणं सिद्धामोदरं वासुदेव हरि, श्रीधरं माधवं भूषिका वल्लभं जानकी नायकं रक्षन् भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आता गणपतीला तिथं दुपारची ओळा. ओम श्री यज्ञेनम यज्ञवैतंतम देवास्थानी धर्माणी प्रथम. आमच्या मंडळमध्ये प्रथमच हे असं कार्यक्रम पार पडलंय. 111 महादाम्पत्य सोहळा पूर्ण केला. सगळे दाम्पत्य आम्हाला सहकार केलं. तसंच आम्हाला आमचे मोठे दादा पिंटू माळी आणि प्रकाश माळी, तसेच संजीव माळी, बंडू तात्या, तसेच सगळेजण सहकार्य केलं. तसंच सगळे
माळी बंधू सगळे जण आम्हाला सहकार्य केल्यात. तसंच आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगले प्रकारे मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच दार्लिंग दार्लिंग गणेशोत्सव मंडळ त्यांनी पण आम्हाला सहकार्य केले. तसंच पुढच्या वर्षी आणि परत आम्ही दोन्ही मंडळ मिळून आणि याच्यापेक्षा जरा वेगळं काहीतर समाजाला करून दाखवू असं मी हे निवेदन करतो. या ठिकाणी बसव ग्रुप माळेगल्ली आणि महाआरती म्हणजे 111 महादाम्पत्यांच्या कडून महाआरतीचं कार्यक्रम आयोजित केलं होतं आणि या माध्यमातून सर्व जाती धर्म सर्व लोक या महाआरतीमध्ये सहभागी झाले आणि हा एक उपक्रम एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळं आणि लोकांचा प्रतिक्रिया सुद्धा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला आहे. गावातील सर्व लोक इथं येऊन महाआरतीमध्ये भाग घेतले. दाम्पत्य इथं शेवटी त्याने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलं होतं. त्या कार्यक्रमाला सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी अन्न धान्य सर्व धनरूपानं मदत केले आणि हा उपक्रम पुढच्या वर्षी देखील मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या प्रमाणात हे आयोजित करायचं ठरवलं आहे मंडळाने. आणि हे मंडळाचं कार्य हे फार उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद आहे म्हणून माझं मनोगत व्यक्त करतो. बसव श्री बसव युवक मंडळ माळेगल्ली बोरगाव यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. बोरगावमधील 111 दाम्पत्यांच्या सहकार्याने महाआरतीचं आयोजन केलं होतं. त्याचप्रमाणे सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था देखील केली होती. या पूजेसाठी 111 जोडप्याने येऊन सर्वांनी आपल्या मनोकामने पूजा करून गणपतीची आरती वगैरे करून सर्वांनी या मंडळाला सहकार्य केले. त्याबद्दल या मंडळाच्या वतीने मी सर्वांचा आभारी आहे. तसंच येथून पुढील वर्षी देखील गणपती सोहळ्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठेवून महाआरती व महापूजेची व्यवस्था करण्याचा निर्णय देखील मंडळाने घेतलेला आहे. तरी सर्व गावातील भक्तांनी या मंडळाला असंच सहकार्य द्यावं एवढी माझी विनंती आहे आणि सर्वांनी महाप्रसाद घेऊन जावे हे देखील.